कुंडलिका वरदे हारी विठ्ठल। गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव नूतन जितेश पाटील, आज मी तुमचं स्वागत करते आमच्या चॅनेल फिश फुडीवर। तर आता आपण आलेलो आहोत चंद्रभागेतिरी म्हणजेच पंढरपुरात। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा सूर्योदय आपल्याला दिसतो आहे आणि खूप अशी पवित्र अशी ही नदी आहे जिथे अगोदर दर्शन घेऊन मगच आपल्याला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जावं लागतं। तर पंढरपुरात राहण्यासाठी आम्ही जिथे रूम घेतली होती ती रूम चंद्रभागेच्या अगदी काठावरच आहे, तिथूनच आपल्याला हा व्ह्यू दिसतो आहे। खूप छान असा व्ह्यू दिसतो आहे, खूप मोठी नदी आहे। पलीकडे तुम्ही बघू शकता इस्कॉन मंदिरसुद्धा आपल्याला दिसतं आहे, त्या मंदिरात पण आपण नंतर जाणारच आहोत। तर इथे बघा खूप भाविक जन तुम्हाला दिसता आहेत, जे पण पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येतात ते आधी चंद्रभागेतिरी येऊन स्नान करून मगच विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातात। तर इथे आता तुम्ही बघा गर्दी आणि इथे तुम्हाला दोन तीन मंदिरं दिसत आहेत, ज्याच्यामध्ये भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे। आंघोळ करून झाली की पहिला पुंडलिकाचं दर्शन घेतलं जातं आणि मग आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो। तर केवढा मोठा हा परिसर आहे आणि केवढी मोठी आहे ही नदी, आणि इथे लहान थोरांपासून सगळेच भाविक जन येतात। तर इथे बघा तुम्ही एक खूपच वयस्कर अशा आजी तुम्हाला दिसत आहेत, त्यासुद्धा अगदी सकाळी सकाळी थंड पाण्यामध्ये चंद्रभागेमध्ये आंघोळ करून दर्शनाला निघालेल्या आहेत। महिन्याच्या एकादशीला तर इथे गर्दी असतेच, पण आषाढी एकादशीला तर इथे वारकरी संप्रदायातील भाविक जनांचा जणू महासागरच लोटलेला असतो। दरवर्षी हजारो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथे येतात। तर आता आपण पण दर्शनासाठी जाऊ, पण त्याआधी चंद्रभागेमध्ये आपण स्नान करून घेऊ। तर इथे बघा राहू साहू आणि त्यांचे पप्पा चंद्रभागेमध्ये स्नान करतायत। सकाळ झालेली आहे पण थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे ऊन थोडंसं कमी आहे। तर आता हे इथे चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्याचा आनंद घेत आहेत। चंद्रभागा नदीचं मूळ नाव भीमा नदी असं आहे, परंतु जेव्हा भीमा नदी पंढरपुरात आली तेव्हा तिचा प्रवाह हा एखाद्या चंद्रकोरीप्रमाणे दिसत होता, म्हणून ह्या नदीला चंद्रभागा असे नाव पडले। तर आता हे तिघे आंघोळीचा आनंद घेत आहेत, मस्तपैकी एन्जॉय करत आहेत, तर यांना थोडा वेळ एन्जॉय करू द्या। यांची आंघोळ झाली की मग आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ। तर इथे बघा तुम्हाला विठ्ठल मंदिराचा परिसर दिसतो आहे आणि समोरच आपल्याला विठ्ठल मंदिरसुद्धा दिसतं आहे। ह्याच्या दोन्ही साईडला बरीचशी दुकानं लागलेली आहेत प्रसादाची, वेगवेगळ्या वस्तूंची, हारांची। तर आता आपण पुढे जाऊ आणि दर्शन घेऊ। विठ्ठल मंदिरामध्ये पण मोबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येत नाही, म्हणून इकडे मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जिथे 5 रुपये शुल्क देऊन आपण आपला मोबाईल ठेवू शकता। तर आता आपण इथे मोबाईल ठेवून मंदिरात जाऊया आणि मग दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही तुम्हाला फोटोज शेअर करू। आलेलो आहे पंढरपुरात आणि आपण आता विठ्ठलाचं दर्शन करायला चाललो आहे, तर चला तर मग। तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत, आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालं आहे। आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण गाभाऱ्यातून दर्शनाला खूप मोठी गर्दी आहे। तर आता इथे आपण नाश्ता करून पुढे जे आम्ही तुम्हाला इस्कॉन मंदिर दाखवलं होतं तिथे जाऊया।
तर हे इस्कॉन मंदिर चंद्रभागेच्या दुसऱ्या तीरावर आहे आणि तिकडे जाण्यासाठी आम्ही बोट केलेली आहे. तर इथून तुम्हाला अगदी सहजपणे बोटी मिळतात ज्या 800 ते 1000 रुपये घेतात, जे तुम्हाला इस्कॉन मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि तिथे परत रिटर्न तुम्हाला आणून सुद्धा सोडतात. तर आता आम्ही निघालो आहोत बोटीने. दिसताय बघा तुम्ही, दिसताय का नाही? आजी आजी बोलणार आहे. आम्ही बोललो तिथे जाऊ. आजी कुठे गेली? आपल्याला मुंबईमध्ये कधी असा बोटीचा प्रवास करता येत नाही, त्यामुळे आम्ही ते सगळेजण खूपच एन्जॉय करतोय हा बोटीचा प्रवास आणि खूपच छान वाटतंय. तर आपण आता इथे उतरलेलो आहोत आणि तुम्ही समोर बघू शकता, आता आपण जिथून आलेलो तो किनारा सुद्धा दिसतो आहे, तिकडून आपण विरुद्ध दिशेला आलेलो आहोत. त्याला प्रभुपाद घाट असेही म्हटले जाते. हे हरे रामा हरे कृष्णा मंदिर आहे. तर आता आपण इथून वरती जाऊया मंदिराकडे. इथे तुम्ही बघा मंदिराचा परिसर दिसतोय आपल्याला. खूप मोठा असा हा परिसर आहे आणि खूप असा हिरवागार परिसर आहे. एंट्रन्स जवळच चिल्ड्रन पार्क आहे, त्याच्या पुढेच गोशाला सुद्धा आहे. इथे गोशाळेमध्ये भरपूर गायी आहेत, तुम्ही बघू शकता एका गायीची शिंग तर केवढी मोठी दिसत आहेत अगदी. तर आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहोत. इथे आपण राधाकृष्णाचं दर्शन घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता राधा आणि कृष्णाची किती मनमोहक अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे. त्यांना घातलेले वस्त्र अलंकार ह्यांनी त्यांची शोभा खूपच वाढवलेली आहे. तर आता आपण गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा घालूया. तुम्ही बघू शकता स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. तर इथे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला दाखवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या अगदी पाठीमागे तुम्हाला विठ्ठल रखमाईची मूर्ती दिसते आहे. तर तिथे आता आपण दर्शन घेऊ विठ्ठल रखमाईचं. विठ्ठलाच्या मंदिरात आपल्याला फक्त मुखदर्शन झालं होतं, तर इथे आपण विठ्ठल रखमाईचं पूर्ण दर्शन घेऊ. इथे सुद्धा आपल्याला कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला दिसत आहेत. हे आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही परत निघालो आहोत. पोचल्यानंतर
आम्ही पंढरपुरातल्या इतर मंदिरांचेही दर्शन घेणार आहोत. आम्ही मंदिरात जाण्यासाठी टांगे केलेले आहेत. दुपार झालेली आहे, थोडंफार ऊनसुद्धा वाढलेलं आहे. तर आता आम्ही बाकीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत आणि तिथे जाण्यासाठी आम्ही दोन टांगे बुक केलेले आहेत. आनंद घेऊन झाला आहे. आता आम्ही टांगे सफारीचा आनंद घेतो. तर आता आपण पोचलेलो आहोत श्री संत कैकाडी महाराज विश्व पुण्यधाम मंदिराच्या इथे. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मंदिराच्याच वरती केवढी मोठी हनुमंताची मूर्ती दिसते आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला शेषनाग, दत्तात्रय आणि शंकराच्या मूर्तीसुद्धा दिसत आहे. तर चला आतमध्ये जाऊया. हे असं एक ठिकाण आहे जिथे सर्व देवदेवतांचं, संतांचं, थोर पुरुषांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं आहे. 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये इथे छोटी छोटी मंदिरं बांधण्यात आलेली आहेत आणि त्याच्यावरती त्याच्याबद्दलची थोडक्यात माहितीसुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे. तुम्ही जर कधी पंढरपुरात आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. बघा इथे आपल्याला दत्तात्रयांची मूर्ती दिसते आहे. त्याच्यानंतर इथे शिवाजी महाराजांचं सुद्धा मूर्ती दिसते आहे आपल्याला. ते संत चोकामेळा यांचं मंदिर आहे. खूप असं गोल गोल फिरून फिरून ह्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. इथे आपल्याला साईबाबा दिसत आहेत, संत साखरे महाराज दिसत आहेत. ते गजानन महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला खाली उतरून जायचं आहे. आपण आता वरती आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता गरुडाची प्रतिकृती बनवलेली आहे आणि तिथून आपल्याला खाली उतरून जायचं आहे. तर इथे हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे जिथून आपण मंदिरातून बाहेर पडू शकता. इथे आपल्याला इंग्रजांच्या काळातला प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. तर इथे तुम्ही बघा ब्रह्मा विष्णू महेशाची मूर्ती आपल्याला दिसते आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला अशोक स्तंभ दिसत आहे. तर तिथूनच पुढे आपल्याला कैकाडी महाराजांची समाधी आहे. समाधीचं दर्शन घेऊन आपण पुढे दुसऱ्या मंदिराला भेट देण्यासाठी जाऊ. तर आता आपण आलेलो आहोत श्री संत तनपुरे महाराजांच्या समाधी मठामध्ये. तर ही महाराजांची मूर्ती आहे. या मठामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं सुद्धा दर्शन होतं. इथे श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आहे. हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे.
त्याच्या पुढे सोरटी सोमनाथ असे सर्व ज्योतिर्लिंग इथे आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण दर्शन घेऊया. हे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे आहे श्री औंढ्या नागनाथ ज्योतिर्लिंग, हे श्री परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग. तर इथे आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर इथे आम्ही तुम्हाला विठ्ठल मंदिराजवळ रात्री जे फोटो काढलेले होते ते शेअर करतोय. तुम्ही ते बघू शकता, मंदिराला किती छान अशी रोषणाई केलेली आहे आणि मंदिर खूपच सुंदर दिसतं आहे. तर इथे आमचं पंढरपुरातलं दर्शनही झालेलं आहे. आमची 4 दिवसाची ट्रीप होती, त्या ट्रीपमध्ये आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर इथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे. तर त्याचेसुद्धा व्हिडिओज आम्ही इथे शेअर केलेले आहेत, तर ते व्हिडिओजसुद्धा तुम्ही नक्की पहा. तर आता आपण रात्रीचं जेवण करून मुंबईसाठी निघणार आहोत. आमची 9:30 ट्रेन आहे पंढरपूरवरून दादर. तर आमचे व्हिडिओज तुम्ही पाहत रहा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.